चांगल्या पद्धतीने घडली, ही शाळा अशीच घडवावी एवढी मी आपल्याला विनंती करतो। आणि हिंदीमध्ये एक वाक्य आहे की सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता, तेव्हा या चांगल्या सत्याचाच मार्ग आपण स्वीकारा। यातले जे जे काही चांगले झाले हे सर्व 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 माझ्या वडिलांच्या आशीर्वादा आई वडिलांच्या आशीर्वादामुळे, माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळे, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, भाद्यातल्या सर्व माझ्या या मित्रांच्या मुळे हे सर्व इथं बदलता आलं। आपल्या हायस्कूलचं नाव लातूर जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात जे झालं हे सर्वांच्या मुळे झालं लक्षात ठेवा। आणि खूप प्रयोगशील शिक्षक आहेत तिथं, खरं म्हणजे नाना एकेकाचा उल्लेख आणि त्यांची खरंच गुण सांगितली तर दिवस नाही पुरायचा, पण एवढं इथं प्रयोगशीलता आहे मुलांच्यासाठी, स्वतःच्या लहान मुलाला घडवतात। आणि आत्ता ही फळं तुम्हाला आता दिसणार हळूहळू, म्हणजे मी आल्याच्या नंतर ज्या बाबी होत्या, ज्या पद्धतीनं मुलं वागायची, हां त्याचा काय त्रास होतो, तो मुलं कशी वागत होती माहीत आहे। आता इथून पुढे असं घडणार नाही बरेच वर्षे। आता एवढी एक जर बॅच सोडली, ही आठवीचा वर्ग आता नवीला येतो बरोबर आहे, तेवढी जर एक बॅच सोडली तर मला वाटतं पुढे अनेक वर्ष खूप मुलं चांगली आणि पिढ्या चांगल्या घडतील, शाळा चांगल्या पद्धतीने घडेल, असं आपण घडवावं एवढी मी आपल्याला विनंती करतो। तुमच्या सर्वांची सदिच्छा, सर्वांचं प्रेम हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे। भाद्यामधले दिवस हे माझे सर्वात चांगले दिवस आहेत। पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करण्यापेक्षा तुमच्या ऋणामध्येच मी राहीन एवढी सद्भावना व्यक्त करतो। माझा इथे सत्कार केला, पुन्हा एकदा मी आपले ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।